मित्रांनो, आपला सकाळी 6 वाजता जायचा प्लॅन होता. आता इथे पुण्यामध्ये जर आपल्याला 10:30 वाजलेले आणि म्हणलं होतं सकाळी 6 वाजता जाऊ, म्हणजे तिथं 11 वाजेपर्यंत जाऊ वेल्लेला तोरणगडाचा पायथ्याला. तर आमचा आज तोरणगड करायचा प्लॅन होता, तर इथं 10:30 वाजले पुण्यामध्ये. तर आता बघू आता किती वाजता आपल्याला तिथे जायला, तर वेळ मिळाला तर आपण तोरणा करणार आहे. टाइमच बॉम्ब बनलाय आमचा, सगळा टाइमच आता इकडे सगळं प्लॅन किती लवकर सक्सेस नाही होत. मित्रांनो, आधीच बोंबलला आपल्याला जायला उशीर झालाय आणि आता सगळी ट्रॅफिक लागली रोडनी. ट्रॅफिक दाखवा तरी आमचा ड्रायव्हर एक नंबर आहे. उशीर ट्रॅफिक आपट ट्रॅफिक आपट आपण साईड साईड घेतोय. बरं झालं सर, तुम्ही सागर भाऊनी झाला आमच्या बरोबर कॉफरीतून गाडी घातली. तर मित्रांनो, आपल्याला थोडासा उशीर झालेला, 7:30 वाजलेले. तर आपण चिकन आणि थोडं किराणा माल आणायला थोडं साईड लागलं होतं 5 किलोमीटर पॉईंटपासून, आपल्या कॅम्पिंग पॉईंटपासून. तर आपण आता प्लॅन चेंज केलेला आहे, आपण गडावरती जाणार होतो राहायला. तर आपण आता गडाच्या पायथ्याला जिकडे आलेलो आहे मित्रांच्या फार्म हाऊसच्या शेजारी, तरी आपण आता बिर्याणी बनवणार आहे, चिकन बिर्याणी. एक स्ट्रायकर आहे, तिथं आपण थोडंसं व्हॅसलिन टाकून घेतलेलं आहे. स्ट्रायकर असं काम करतं मित्रांनो बघा. काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला तोरणगड सर करता आलेलं नाही आहे, त्यामुळे आपण तोरणगडाच्या पायथी असलेल्या पासली गावामध्ये कॅम्प करणार आहोत. रात्रीच्या जेवणासाठी आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. बिर्याणीसाठी सर्वप्रथम आपण चिकन धुवून त्याच्यावरती हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित लावून घेतलेले आहे. सर्वप्रथम भांड्यामध्ये तेल टाकून कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर कांद्यामध्ये चिकन ॲड करून चिकन शिजायला घातलेले आहे. चिकन शिजण्यासाठी लागणारं पाणी आपण त्याच भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते गरम झाल्याच्यानंतर चिकनमध्ये टाकून घेणार आहे. चिकन शिजल्यानंतर चिकनमध्ये जे उरलेलं पाणी आहे, पिवळं पाणी, ते आपण साईडला काढून घेणार आहे. आपल्याला त्याच पिवळ्या पाण्यामध्ये भात शिजवायचा. सर्वप्रथम तेलामध्ये जिरेचा तडका मारून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेणार आहे. कांदा टोमॅटो चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. त्यानंतर आपला तांदूळ मसाल्यामध्ये टाकून चांगला फ्राय करून घेणार आहे. पूर्ण थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स करून चांगला तांदूळ व्यवस्थित फ्राय करायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो पिवळा रस्सा उरलेला आहे तो भात शिजण्यासाठी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. वरण टाकायचे थोडंसं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ॲड करायचे तर आपण 70% शिजवून घेतलेले चिकनचे पीस आणि कमी जाळावरती आपली बिर्याणी शिजवून घ्यायची. अशा तऱ्हेने आपली तयार झालेली चिकन बिर्याणी.
आणि जेवण केल्याच्या नंतर आपण जाणार आहोत खोशिरीने मासेमारी करायला. खोशिरीने मासेमारी करणे मित्रांनो ही खूप जुनी पद्धत आहे आणि ती मला आज पहिल्यांदाच पाहायला मिळाली. आणि ही पद्धत पाहण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे रामदास, आमचे मित्र अविनाश भाऊ आणि तेथील लोकल असलेले बुवा. खुशिरी म्हणजेच मासेमारी करण्यासाठी बनवलेला एक प्रकारचा भालाच असतो. मासेमारी करण्याची ही पद्धत एवढी सोपी नाही मित्रांनो. रात्रीच्या अंधारामध्ये पाण्यामध्ये चालत जाऊन भाल्याच्या साह्याने मासेमारी करावी लागते. वाहत्या पाण्यामध्ये बॅटरीच्या साह्याने मासा पाहिला जातो मित्रांनो आणि मासा दिसतात क्षणात त्याच्यावरती वार करावा लागतो. वर्षानुवर्ष केलेल्या प्रयत्नानंतर ही मासेमारीची कला अवगत होत असते. माशांसोबत खूप मोठे मोठे खेकडे मिळत होते. आमच्या देवळेला हाच खेकडा असतो. मोठा मासा मारणे तसा सोपा असतो पण असा शिंगाड्यासारखा छोटा मासा एका भाल्याच्या साह्या रात्रीच्या अंधारामध्ये एका बॅटरीच्या साह्याने मारणं हे फक्त एक एक्सपर्टच करू शकतो. रामदास आणि अविनाश भाऊंचा मी खूप आभारी आहे. त्यामुळेच आपल्याला ही मासेमारीची एक वेगळी पद्धत पाहायला मिळाली. मासेमारी करून आल्याच्या नंतर आता वेळ झालेली निवांत झोपण्याची आणि त्यासाठी आपण रानातच बनवलेल्या एका शेडमध्ये टेंट लावणार आहोत. आपण आता 7 वाजलेले आहेत. रात्री आपल्याला झोपायला खूप उशीर झाला होता. 12 वाजले ते झोपायला. आपण खोशिरीने मासे मारायला गेलो होतो इथं वड्याला. आपल्याला मासे नाही सापडले, एकच मासा सापडला मित्रांनो. खेकडे भरपूर सापडले पण एक आपल्याला अनुभव आला की ते खोशिरीने मासे कसे मारतात. आता पोहायला खाली वड्याला इथले लोकांसाठी ती नदी आपल्यासाठी वड आहे पण पाणी एकदम स्वच्छ आहे ना. 8 वाजलेले मित्रांनो. आता चाललोय आपण. गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही काय करायचे? आंघोळीला जाणार. पोहायला जाणार रे. हे आमचं आहे स्विमिंग टँक. खरं स्विमिंग टँक हे पाहू शकता तुम्ही लांब लांब पर्यंत. संपता संपत नाहीये. अशा निसर्गाच्या स्थानी त्यात निळाशार पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा अनुभवच खूप वेगळा होता. आजही काही ठिकाणी आपल्याला असे स्वच्छ पाण्याचे झरे ओढे पाहायला मिळतात पण ते असे स्वच्छ ठेवण्यासाठी मित्रांनो आपणही प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आपण फिरायला किंवा कॅम्पिंगला गेलो असता आपल्यासोबत घेणेला जो कचरा आणि प्लॅस्टिक आहे ते आपण सोबून घेऊन यायला पाहिजे. आणि आंघोळ उरकल्याच्या नंतर आपण निघालेलो आहोत राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुगोंडे गावाकडे.
याच गावामध्ये जन्म झाला होता एका स्वराज्यनिष्ठ मराठा योद्ध्याचा, आणि त्यांचं नाव आहे सरसेनापती असाजी कंक. आणि याच गावामध्ये आहे सरसेनापती असाजी कंक यांचा 400 वर्षापूर्वी बांधलेला वाडा. स्वराज्याचा एक स्वामीनिष्ठ मावळा म्हणून त्यांची ओळख आहे. चप्पल काढा, बूट बाहेर काढा. सरसेनापती असाजी कंक यांचा वाडा. अशा या स्वामीनिष्ठ योद्ध्यास मानाचा मुद्रा. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुगुंडे गावामध्ये साजी कंकांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी कंक. तब्बल 30 वर्ष स्वराज्याच्या पायदळाचे सरसेनापती म्हणून त्यांनी काम पाहिले. आजही या गावामध्ये त्यांचे 13व्या आणि 14व्या राहतात, आणि या वाड्याची चांगल्या रीतीने देखभाल करत असतात. तुमचं नाव काय? या वाड्यामध्ये तुम्हाला जुन्या काळची काही शस्त्रास्त्रेही पाहायला मिळतील. एसाजी कंकांचा हत्तीला हरवण्याचा इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या भेटीला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, त्यावेळी कुतुबशहाने महाराजांनी एक प्रश्न विचारला होता की तुमच्या फौजपट्ट्यामध्ये काही हत्ती दिसत नाही. त्यावेळी महाराजांनी कुतुबशहाला असे उत्तर दिले होते की माझा एक एक मावळा हत्तीपेक्षाही ताकदवर आहे. पण कुतुबशहाला या गोष्टीवरती विश्वास बसला नव्हता, आणि त्याने हत्ती आणि एसाजी कंकांची झुंज लावली होती. त्यावेळी एसाजी कंकांनी पिसाळलेल्या हत्तीला हरवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाची लाज राखली होती. मित्रांनो, जर तुम्ही कधी राजगड पाहायला गेले तर राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भुगोंड गावामधील सरसेनापती एसाजी कंकांच्या वाड्यालाही नक्की भेट द्या. हां, 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 हां,